नमस्कार मित्रांनो मराठी करंट अफेअर विथ बाबुराव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा मित्रांनो काल आर आर बी आठ सप्टेंबरला जे काय आर आर बी ग्रुप डीचे पेपर झालेले मित्रांनो तिन्ही शिफ्ट मित्रांनो बघा काय आपल्याला वेळ भेटला नाही मित्रांनो क्वेश्चन राहते आपण काढले होते मित्रांनो तर बघा जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे मित्रांनो बघा ते पाहणार आहोत मित्रांनो आज आपण मित्रांनो कधीचे मित्रांनो आठ सप्टेंबर दोन हजार बावीसचे जे काही तिन्ही शिफ्ट आहे मित्रांनो तर तिन्ही शिफ्टचे मित्रांनो क्वेश्चन पाहणार लक्षात ठेवा बघा मित्रांनो ज्या काही मुलांचे पेपर बाकी मित्रांनो त्यांच्यासाठी मित्रांनो तुम्ही शेवटचे जे काही पेपर झालेले आहे मित्रांनो ते परत परत एकदा पहा मित्रांनो कारण काय झाले मित्रांनो एक पाच सहा क्वेश्चन आहे मित्रांनो किती त्याच्यावरती परत परत येत आहे मित्रांनो आणि असं नाही होणार की आर आर बी ग्रुप डीचं मेरिट हे खूप लागणार आहे मित्रांनो जे काही येतात मित्रांनो क्वेश्चन पेपर खूप सुंदर यायला लागलेले आहे मित्रांनो तर चांगला चान्स आहे मित्रांनो अभ्यास करा बघा मित्रांनो सोपे प्रश्न होते कालचे पण बघा वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू करण्यात आला तर एकोणीसशे बहात्तरला लागू करण्यात आला मित्रांनो पुढचा प्रश्न उल्का पातामुळे निर्माण झालेल्या खालीलपैकी कोणते सरोवर मित्रांनो बघा लोणार बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सरोवर आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पीएच मानवरती एक प्रश्न विचारला का होता काहीतरी होतं ते आमलाधारे होतं अल्कधारी असं काहीतरी क्वेश्चन होता मला एक्झॅक्ट माहित नाही सहाच्या पुढं काय होतं सहाच्या कमी त्यामुळे ते पीएच मानचे आहे ना मित्रांनो ते पीएच मान टॉपिक आहे व्यवस्थित करून द्या मित्रांनो त्याच्यावरती क्वेश्चन येतोय मित्रांनो जे सोपे सोपे ठीक आहे कशाचं पीएच मान किती आहे याचं किती त्याचं किती आणि ते पीएच मानवरती वरती थोडस त्यांनी मात्र वाढवलेली आहे थोडं डीपमध्ये विचारायला लागले ते म्हणून लक्षात घेते आता एक प्रश्न आला होता कोणत्या वेदात संगीताचा संबंध म्हणजे जे काही संगीत आहे त्याचा संबंध कोणत्या वेदाशी तर सामवेदाचा संबंध संगीताशी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती घटना एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीसच्या दरम्यान घडलेली मित्रांनो तर असकार चळवळी एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीस दरम्यान घडलेली मित्रांनो लक्षात ठेवा आता गंगोत्री हिमालयामधून कोणती नदी उगम पावली तर गंगा किंवा गंगोत्री येथून कोणती नदी उगम पावते तर गंगा असा क्वेश्चन होता पुढचा प्रश्न आहे कलम एकशे बारा कशाशी संबंधित आहे तर आपले जे काही बजेट असते मित्रांनो त्याच्याशी संबंधित मित्रांनो पुढचा प्रश्न आहे ऑक्सिजन गॅसवरती जो ऑक्सिजन गॅस आहे तो वरती जाऊन त्याचं काय होतं तर ओझन व्हाय तयार होतो मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे गर्भनिरोधक गोळ्या काय करतात मित्रांनो घेतल्यानंतर मित्रांनो अंडशायातील जे अंडबीजांची संख्या आहे ते कमी करतात मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे पन्नासच्या प्रजासत्ताक दिने प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते मित्रांनो तर डॉक्टर सुकारणा होतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती होते मित्रांनो बघा चार वेळेस आले होते ते एकोणीसशे पन्नासला आले ते एकावन्नला आले ते बावन्न आले ते त्रेपन्ना चोपन्नला ते आले होते मित्रांनो लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आता काल काय प्रश्न विचारले होते मित्रांनो काल परवा की लाल किल्ल्यावर जे आपले रा पंतप्रधान असतात ते कधी आपला तिरंगा फडकवतात आणि राष्ट्रपती राजघाटवरती कधी फडकावतात आता प्रश्न काय आहे आता एकोणीसशे पन्नासच्या प्रजासत्ताक दिनीचे प्रमुख पाहुणे विचारले मित्रांनो बघा म्हणजे याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो आता असं काही नाही की गेल्या वर्षी की दोन वर्षी कोरोनामुळे ठीक आहे काय काय गोष्टी घडल्या पण ते आता इलेक्ट्रिशन मधल्या काही काही गोष्टी मित्रांनो ते पण करून ठेवा फोन आले होते किंवा ह्या वर्षीचे कोण होते ते लक्षात घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न रे ध्वन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो मित्रांनो तर चिकित्सामध्ये हा पुरस्कार दिला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अकराव्या अनुसूचीमध्ये किती विषय आहेत तर नंतर एकोणतीस विषय लक्षात ठेवा बघा आता अपवर्तनाशी संबंधित एक क्वेश्चन आला होता मित्रांनो लक्षात ठेवा एक क्वेश्चन आला होता मित्रांनो मातृशक्ती योजनेचा कालावधी किती भी? पर्यंत वाढवलेला आहे मित्रांनो दोन हजार बावीस पर्यंत वाढवलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा दुनियाच्या एक प्रश्न आला होता मित्रांनो मेंडेलिपच्या आवर्त सारणीवरती एक प्रश्न आला होता मित्रांनो लक्षात ठेवा आता दोन हजार एकवीस आय सी सी टी ट्वेंटी चॅम्पियन पुरुष स्पर्धेचे आयोजन कोठे केले गेलेले होते तर संयुक्त अरब अमिरात म्हणजे ओमन ह्या दोन देशामध्ये केले होते मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार एकवीस ची आयसीसी टी ट्वेंटी चॅम्पियनशिप स्पर्धा लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या संघाने जिंकली होती तर ऑस्ट्रेलियाने जिंकली होती लक्षात घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसचा आय पी एलचा विजेता संघ कोण येतो गुजरात टायटन्स मित्रांनो लक्षात ठेवा काल विचारत होते किती टीम आहेत टोटल तर दहा वा सकाळी पण क्वेश्चन असं पाहिला अशी आला होता की आय पी एलमध्ये आतापर्यंत किती टीम खेळ गेलेलं आहे ह्या वर्षी कलम अठ्ठेचाळीस कशाशी संबंधित आहे मित्रांनो तर कलम अठ्ठेचाळीस हे नियंत्रक व महालेखा परीक्षक लक्षात ठेवा कलम एक्कावन्न एमधील डी मध्ये काय आहे मित्रांनो जे कलम एक्कावन्न ए आहे त्यामधील डी मध्ये काय मित्रांनो बघा लक्षात घ्या काय आहे एक्कावन ए हे जरा व्यवस्थित करा मित्रांनो कारण की आपण काय करतोय थोडं त्याच्या सुरुवातीला पण ए बी डी त्याच्यामध्ये काय काय आहे ते थोडं थोडं हे करा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे श्री मित्रांनो श्री मोरक्ष योजना कश कोणी सुरू केली मित्रांनो लक्षात घ्या स्मृती इराणी यांनी योजना सुरू केलेली मित्रांनो మర మరషమర సరమరక్షవన క త త తత డిక్లో ఫనంక్ అషదమ కి సం యతర ిలంి సంక యతతర ర త వతర తరి दिलं जातं तर होतं काय मित्रांनो जानवर त्याच्यामुळं जे काय ज्यानंतर कधी कधी मृत्यू पावले गेले तर हे औषध कसं असतं त्याच्या शरीरात तसंच राहत असतं तर मृत्यू पावल्यानंतर आपण सहज जनावर अशी तिकडे तिकडे टाकतो तर मग काय करतात गिदडं वगैरे ते जनावरांचे मांस खातात तर त्याच्यामुळं ते डिक्लोफॉन ते गिदडांच्या शरीरात जाऊन त्यांची संख्या कमी होत आहे मित्रांनो लक्षात घ्या वायु मंडळामध्ये कार्बन डायऑक्साईडची मात्रा किती मित्रांनो झिरो पॉईंट झिरो तीन टक्के हे सोपे प्रश्न होते मित्रांनो काय काय खालीलपैकी सर्वात जास्त लवकर श्वसन कोण करतो मित्रांनो तर मासा करतो हे लक्षात घ्या विद्युत ती एक प्रश्न होता मित्रांनो अंतरिक्षयात्रेला आकाश कोणत्या रंगाचे दिसते मित्रांनो तर ते काळ्या रंगाचे दिसते अकरावी अनुसूची संविधानामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली तर त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती मित्रांनो लक्षात ठेवा त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती आईस हॉकी हॉकी कप दोन हजार बावीस चे आयोजन कुठे करण्यात आले होते मित्रांनो तर हे लख लद, मध्ये करण्यात आले होते मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न मित्रांनो मेंडेलिव्हच्या आवर्तन साठेमध्ये में किती समूह वर्ग आहेत तर सात आवर्तन व नव वर्ग आहे मित्रांनो लक्षात ठेवा हो। एखाद्या वस्तूची पीएच मन सहा पेक्षा कमी असेल तर ती वस्तू अंमली असते मित्रांनो लक्षात द्या पुढचा प्रश्न आहे स्वत भारत स्वतंत्र होण्याच्या आधी भारताची अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य काय होती मित्रांनो तर बेरोजगारी गरिबी शिक्षणाचा अभाव ही काही वैशिष्ट्य होती मित्रांनो पुढचा प्रश्न आहे न्यूलंडच्या अष्टकाच्या नियमानुसार किती तत्व आहेत तर छप्पन तत्व मित्रांनो लक्षात घ्या बघा याच्या जे काही न्यूलंडच्या का अष्टकात नेहमी त्याच्यावरती पण प्रश्न येतोय मित्रांनो लक्षात घ्या टॉपिकला स्किप नका करू कोणत्या सर्व टॉपिक व्यवस्थित करा पुढचा प्रश्न आहे सातव्या नंबरवरती येऊन सर्वाधिक धावा बनवण्याचा कपिल देवचा विक्रम कोणी मोडला आहे मित्रांनो किंवा तोडला आहे तर रवींद्र जडेजा यांनी सातव्या नंबरवरती येऊन सर्वात जास्त धावा करण्याचा कपिल देवचा विक्रम मोडलेला आहे पुढचा प्रश्न आहे सरस्वती सन्मान दोन हजार एकवीस कशाशी संबंधित आहे खालीलपैकी तर रामदर्शन मिश्रा यांच्याशी हा सरस्वती सन्मान दोन हजार एकवीस संबंधित आहे स्पर्श योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो तर टपाल तिकीट संग्रहशी स्पर्श योजना संबंधित आहे जगन्नाथ मंदिर कुठे मित्रांनो तर ओडिसा या ठिकाणी जगन्नाथ मंदिर आहे लक्षात घ्या जगन्नाथ मंदिर ओडिसा जगन्नाथ मंदिर हा प्रश्न रिपीट झालेला आहे बऱ्याच वेळा वर्ष दोन हजार अकराच्या अनुसार खालीलपैकी सर्वात कमी बोलली जाणारी भाषा कोणती तर तेलगू व मराठी सर्वात कमी बोलली जाणारी भाषा आहे आता पर्यायामध्ये दिली होती त्यामुळे ती तशी येते मित्रांनो गिरनार नदी कोणत्या नदीची सहाय्यक नदी आहे मित्रांनो गिरनार नदी तर ताप्ती नदीची सहाय्यक नदी मित्रांनो दोन हजार पंधराचा स्टॉक होम पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो तर तो राजेंद्र सिंह यांना हा स्टॉक होम पुरस्कार दोन हजार पंधराचा देण्यात आलेला आहे मंगल यानाचे चित्र किती मंगल यानाचे चित्र किती रुपयाच्या नोटेवरती छापलेलं आहे मित्रांनो तर दोन हजार रुपयाच्या नोटेवरती यानाचे चित्र मित्रांनो पहा पुढचा प्रश्न आहे आसाममध्ये कोणता सण सात दिवस साजरा केला जातो तर रंगली भाऊ हा एक सण मित्रांनो आसाममध्ये तो सात दिवस साजरा केला जातो आता मित्रांनो बघा एक प्रश्न विचारायचे त्यांनी एक कशी चेंज केलेली मित्रांनो आता असे पण प्रश्न विचारले जातात की आता ठीक आहे सात दिवस हे साजरा केला जातो किंवा एखादा सण येते कोणत्या देवाची पूजा केली जाते हे अशा पद्धतीचे क्वेश्चन यायला लागले त्यामुळे थोडंफार तरी त्याच्याविषयी माहिती ठेवा प्रोपेनमध्ये हायड्रोजन परमाणूंची संख्या किती असते तर आठ असते लक्षात प्रोपेनमध्ये हायड्रोजन परमाणूंची संख्या आठ असते पुढचा प्रश्न कोणत्या घटनादृष्टीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क अधिकारातून वगळण्यात आलेला आहे तर सविचाळीस घटनादृष्टी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये केली जी मित्रांनो त्याच्यामध्ये संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न वर्ष दोन हजार वीस मध्ये कोणत्या खेळात सर्वाधिक जास्त अर्जुन पुरस्कार देण्यात आले तर हॉकीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला मित्रांनो लक्षात घ्या ई समस्या आहे मित्रांनो या समस्याने समस्या आहे ते यांचा जन्म कुठे झाला मित्रांनो तर येरुसलम येथे ह्यांचा जन्म झालेला मित्रांनो लक्षात घ्या सर्वाधिक पाऊस कुठं कोणत्या राज्यात पडतो तर मेघालयामध्ये पडतो लक्षात घ्या मित्रांनो मध्ये भारताचे लोकपुरुष कोणाला म्हटले जाते मित्रांनो तर कोणाला म्हटले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना पुढचा प्रश्न भारतीय संविधानाचे संरक्षक कोणाला म्हटले जाते तर सुप्रीम कोर्टाला म्हटले जाते लक्षात घ्या मित्रांनो विजयदशमी कोणत्या सणाला म्हटलं जातं मित्रांनो तर दसऱ्याला म्हटलं जातं मित्रांनो लक्षात घ्या आता एस एस एल वीचा फुल फॉर्म आहे आपण प्रश्न विचारला जातो एस एस एल व्ही या सॅटेलाइट सॅटेलाईटद्वारे चंद्रयान मु पूर्ण झाली मित्रांनो एस एस एल व्ही काय मित्रांनो स्मॉल सॅटेलाइट लाँच मित्रांनो लक्षात घ्या फुल फॉर्म आहे हा आता आय आय टी हैदराबादने अपंगांसाठी ना काय बनवलेलं आहे मित्रांनो तो स्वराजबिलिटी ए हे बनवलेलं आहे मित्रांनो हे ॲप आहे का रोबोट आहे मित्रांनो काय आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही मित्रांनो पण मला असं वाटतं हा रोबोट आहे लक्षात घ्या मित्रांनो बघा मित्रांनो हे काय आठ तारखेचे काही प्रश्न होते मित्रांनो तिन्ही काही मिळून आपण सांगितलेल्या मित्रांनो बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो